आशा आणि गटप्रवर्तक महिलांनी केलेला संप मागे घेण्यात आलाय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पुन्हा आशा संपाबाबत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत त्यांना योग्य तो मोबदला मिळणार असल्याचं आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्यानंतर संप मागे घेण्यात आला गेल्या काही दिवसांपासून राज्यातील आशा आरोग्य सेविकांनी मानधनाच्या मुद्द्यावर आंदोलन छेडलं होतं राज्य शासनाकडून याची दखल घेतली जात नसल्यामुळं आशा संपावर गेल्या होता आपल्या मागण्यांसाठी राज्यातील जवळपास सत्तर हजार आशा आणि गटप्रवर्तकांनी पंधरा जूनपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला होता आशा सेविका संपावर असल्यामुळं मोठा पेच निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर आधी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य आशा कर्मचारी कृती समितीसमोर एक हजार रुपये मानधनवाढ देण्याचा प्रस्ताव ठेवला होता मात्र याला कृती समितीनं तीव्र विरोध केला होता अखेर आज झालेल्या बैठकीमध्ये आशा सेविकांना एक हजार रुपये मानधनवाढीसोबतच पाचशे रुपये कोविड भत्ता देखील देण्याचं राज्य सरकारनं मान्य केलं येत्या एक जुलैपासून ही नवी मानधनवाढ आणि कोविड भत्ता लागू होईल असं सरकारकडून सांगण्यात आलंय या तोडग्यावर समाधान झाल्यामुळं चर्चेनंतर कृती समितीनं संप मागे घेत असल्याचं जाहीर केलंय